नमस्कार तर पहा आपण आजच्या लाईव्ह शिक्षण मधून पहा साधक व्यापरणात्मक अभिसंधान म्हणजे पहा स्किनरची जी उपपत्ती आहे तर ती पा 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 या ठिकाणी पाहणार आहोत तर त्यांनी जे काय पहा प्रयोग केले ते प्रयोग पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय त्यांची वैशिष्ट्ये काय तर जी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने पहा खूप महत्वाची असणार आहे पहा परीक्षेदृष्टीने आपण जी महत्वाची माहिती आहे तर या ठिकाणी आपण पहा मुद्देसूद माहिती आणि या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये पहा फायदा होणार आहे त्याला आहे पहा साधक अभिसंधान उपपत्ती जी इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग अशी या ठिकाणी ओळखली जाते त्याला दुसरं नव व्याकरणात्मक उपपत्ती असं सुद्धा आहे बी एफ स्किनर हे आहेत आणि या ठिकाणी बी एफ स्किनर हे अमेरिकन आहेत बी एफ स्किनर हे अमेरिकन होते किंवा अमेरिकन आहेत आणि त्यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली आणि साधक अभिसंधान उपपत्तीचे ते जनक आहेत किंवा उद्गाते असं त्यांना ओळखलं जातं आता स्किनर हा वास्तववादी मानसशास्त्रज्ञ होता वास्तववादी मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याकडे पहा पाहिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा त्यांना नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ असं सुद्धा पहा म्हटलं जातं तर पहा जे पावला होते ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते आणि या ठिकाणी यांना बी एफ किनारी यांना पण नव वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ असं पण म्हटलेलं आहे, आहे पा तर पहा या ठिकाणी महत्वाची अशी माहिती आहे पहा त्यांच्याविषयी तर ओलीजा सर कधी तुमची क्लास लाईव्ह असतात तर या ठिकाणी आपण पण नऊच्या पुढे पण लाईव्ह क्लास घेतो असतो पहा रात्री नऊच्या नंतर आपले पण लाईव्ह क्लासेस असतात म्हणजे पण नऊ वाजता सुद्धा सुरू होऊ शकतात किंवा कधी कधी पण लेट होतात परंतु आपण या ठिकाणी क्लासेस लाईव्ह घेत आहोत तर आता पहा साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये बी एफ स्किनर यांनी काय केलं पा कबुतरावरती आणि पा उंदरावरती प्रयोग केले कबूतरावरती आणि उंदरावरती त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी कबूतर आणि उंदराची जी प्रतिक्षिप्त वर्तन आहे त्या प्रतिक्षिप्त वर्तनाचा अभ्यास केलेला आहे कबूतर आणि उंदरावरती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पाप प्रयोग केले आणि त्याच्यामधून त्यांना विद्यार्थ्यांचा अध्ययनासंदर्भामध्ये पहा बरीच माहिती त्यांना मिळाली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे कसं होईल यासंदर्भात त्यांनी ही पा मांडलेली आहे त्यानंतर पहा त्यांनी काय केलं पा पेटीमध्ये उंदीर किंवा कबूतर ठेवून त्यांच्यावरती पा प्रयोग केला अशा प्रकारची एक पेटी होती आणि त्या पेटीमध्ये त्यांनी उंदीर आणि पा कबूतर ठेवून त्यांच्यावरती पा प्रयोग केला आता ही जी काय पहा पेटी आहे तर या पेटीला पा स्किनर बॉक्स असं पा म्हटलं जातं किंवा या ठिकाणी पा कूट का असं सुद्धा पहा या ठिकाणी या पेटीला नाव आहे किंवा स्किनर पेटी असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर पाय या ठिकाणी जे काय साधक अभिसंधान आहे ते साधक अभिसंधान म्हणजे काय किंवा त्याची पाय व्याख्या या ठिकाणी आहे की विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया ही साधन म्हणून पा उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात आणि या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानात साधक अभिसंधन असं पण म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी एखादं उद्दिष्ट असेल एखादं उद्दिष्ट असेल एखादी गोष्ट जर आपल्याला पण मिळवायची असेल आणि तेव्हा हो ती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी आपण क्रिया किंवा एखादी गोष्ट आपण साधन म्हणून जर त्या ठिकाणी उपयोगी पडत असेल आणि ती, ती साधन म्हणून उपयोगी पडणाऱ्या गोष्टीमुळे ती एखादी विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असं पण म्हटलं जातं म्हणजे त्या एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे आपलं जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त होतं किंवा आपलं उद्दिष्ट पूर्ण होतं आणि या साधनीभूत होणं जी काही अभिसंधान आहे त्याला साधक अभिसंधान असं पहा म्हटलं जातं आता आपण आदिपा पा पा पावलाव यांची अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली तर त्याच्यामध्ये पहा नैसर्गिक चेतक आणि पा कृत्रिम चेतक नैसर्गिक चेतक आणि प्र कृत्रिम चेतक यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध प्रस्थापित केला त्यांच्या संबंधावरती भर दिला की त्या ठिकाणी अभिजात अभिसंधान ही प्रक्रिया प्रस्थापित होत होती किंवा त्याला अभिजात अभिसंदन असं पा म्हटलं जातं परंतु या ठिकाणी जे साधक अभिसंधान आहे तर ते एखादी उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखादी गोष्ट साधन म्हणून वापरली जाते आणि त्यावेळेस ती जर उद्दिष्ट त्या साधनामुळे प प्राप्त झालं तर त्या ठिकाणी साधनीभूत एखादी ती क्रिया साधनीभूत झालं असं मानता येईल आणि त्या साधनीभूत होण्याच्या क्रियेला किंवा अभिसंदना साधक अभिसंदन असं पा म्हटलं जातं अशा प्रकारे या ठिकाणी साधक अभिसंदानाची पा ही व्याख्या सांगता येईल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की पा स्किनर यांनी कबूतर आणि पा उंदरावरती पा प्रयोग केला आणि त्यांच्या प्रतिक्षिप्त वर्तनास त्यांनी अभ्यास केला त्यामधून स्किनर पेटीमध्ये त्यांनी उंदीर आणि कबूतरावरती पा प्रयोग केला आणि या ठिकाणी जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी सांगितलेली आहे ओ, आप लाई लाई हो आपण रोज नऊच्या नंतर पहा लाईव्ह असतो नऊच्या नंतर आपला एक लाईव्ह क्लास होतो त्या ठिकाणी पहा मी सांगितलं आहे त्यानंतर या ठिकाणी आता पाहूया की स्किनर यांचा जो काय कबूतरावरती पहा प्रयोग आहे की कबूतरावर त्यांनी जो काय पहा प्रयोग केला तर तो, तो प्रयोग या ठिकाणी आपण पहा समजून घेऊया आता या ठिकाणी पहा आपण आधी सांगितलं की अशा प्रकारची एक पा कूट पेटिका किंवा पा स्किनर बॉक्स हा स्किनर यांनी पा तयार केला होता आणि याच्यामध्ये कबुतरावरती पा प्रयोग केला आता या प्रयोगामध्ये पहा काय केलं तर त्यांनी एक पांढरं आणि एक काळ्या कलरचं अशा दोन जे काय वर्तुळ आहेत किंवा गोल त्या ठिकाणी पा लावलेले होते आता या ठिकाणी ते कबूतर ठेवलं होतं आणि याच्यामध्ये त्यांनी एक सिस्टीम केली होती की या ठिकाणी जर कबूतराने पांढऱ्या वर्तुळावरती वर्तुळावरती पाच चोच मारली जे पांढऱ्या कलरचं वर्तुळ आहे पाय पांढरं आणि या ठिकाण पा, पा काळं पांढरे आणि काळे असे दोन वर्तुळ होते जर कबुतराने या पांढऱ्या वर्तुळावरती पाच चोच मारली तर या ठिकाणी खाली एक अशा प्रकारचा एक बॉक्स होता आणि पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारली की त्या ठिकाणी या बॉक्समध्ये पहा दाणे यायचे म्हणजे त्याला अन्न यायचं आणि या ठिकाणी ते कबूतर ते अन्न खायचं आता या ठिकाणी जर त्या कबूतरांनी पांढऱ्या वर्तुळापेक्षा जर दुसरीकडे पहा चोच मारली म्हणजे पहा काळ्या वर्तुळावरती चोच मारली किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर चोच मारली तर त्याला त्या ठिकाणी पहा अन्न मिळत नव्हतं आता या ठिकाणी ही जी काही गोष्ट आहे ही जी काही प्रक्रिया आहे तर ती वारंवार पा कबूतराला करावी लागली आणि कबुतराला काही वेळेनंतर किंवा काही प्रक्रिया केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी पांढरे जे काही वर्तुळ आहे त्या वर्तुळावरती आपण चोच मारल्याशिवाय आपल्याला अन्न मिळत नाही किंवा दाणे मिळत नाहीत म्हणजे या ठिकाणी कबूतर शिकलं की आपण पांढऱ्या वर्तुळावरती पा चोच मारायची आहे आणि काही काही प्रक्रिया पा वारंवार केल्यानंतर रिपीट केल्यानंतर त्यांनी फक्त त्या ठिकाणी पांढऱ्या वर्तुळावरती पहा चोच मारायला सुरुवात केली आणि त्याला लगेचच त्या ठिकाणी दाणे मिळवू लागलं ला। म्हणजे या ठिकाणी काय केलं झालेलं आहे की त्याचे जे काही उद्दिष्ट आहे तर ते अन्न मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि अन्न मिळवण्यासाठी त्याच्या लक्षात आलं की आपल्याला पांढऱ्या वृतुळावरती पा चोच मारायची आहे तरच त्याला अन्न मिळत आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की अन्न मिळवण्यासाठी किंवा बा पारितोषिक मिळवण्यासाठी किंवा बा बक्षीस मिळवण्यासाठी म्हणजे अन्नाचा या ठिकाणी आपण असा अर्थ घ्यायचा आहे की त्या ठिकाणी एखादं बक्षीस घ्यायचं आहे किंवा एखादं पारितोषिक घ्यायचं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पहा पारितोषिक असेल किंवा बक्षीस दिलं जात असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी ते काम करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी तयार होतात त्याप्रकारेच या ठिकाणी हे कबूतर सुद्धा आपल्याला अन्न मिळवायचं आहे आणि अन्न मिळवण्यासाठी या पांढऱ्या वृत्तवरती चोच मारले तरच आपल्याला अन्न मिळणार आहे तर ही गोष्ट त्याच्या लक्षात येते म्हणजेच या ठिकाणी पांढऱ्या वर्तुळावरती पाच चोच मारली म्हणजे जे उद्दिष्ट आहे तर ते अन्न आहे आणि हे उद्दिष्ट त्याला पूर्ण करण्यासाठी ती, त्यांनी ती, ते पांढरं वर्तुळ वर्त या ठिकाणी एक साधन म्हणून वापरलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी त्याचं अन्न म्हणजे पारितोषिक किंवा प्रबलीकरण म्हणायचं त्याला किंवा बक्षीस म्हणायचं आणि या ठिकाणी जे पांढरं वर्तुळ होतं वर्त ते साधन तर याच्यामध्ये एक साधनीभूत अशी प्रक्रिया निर्माण झाली आणि त्याचं जे, जे उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी पूर्ण झालं तर ही जी काही प्रक्रिया निर्माण झाली किंवा प्रक्रिया तयार झाली तर याला साधक अभिसंधान असं या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रयोगावरून या ठिकाणी आपल्याला साधक अभिसंदनाची जी प्रक्रिया आहे ती स्पष्ट करता येईल आता त्याच्यानंतर पहा पुढे जाऊन स्किनर यांनी अजून एक पा, पा प्रयोग कबुतरावरती पा केला तर याच्यामध्ये पहा त्यांनी काय केलं स्किनर पेटीस या ठिकाणी वापरली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कबूतर ठेवलं फक्त या ठिकाणी थोडासा एक बदल केला की पाठीमागच्या प्रयोगामध्ये काय केलं होतं त्यांनी पा या ठिकाणी दोन वर्तुळ होते एक काळं एक पांढरं आणि पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारली तरच त्याला दाणे खायला मिळत परंतु <Hands Sugar> पहा या ठिकाणी काय केलं तर त्यांनी थोडासा एक बदल केला एक लाल कलरचं या ठिकाणी बल्ब लावला किंवा दिवा लावला आणि एक या ठिकाणी पहा ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा दिवा लावला आणि या ठिकाणी पांढरं आणि काळे वर्तुळ या ठिकाणी होते फक्त या ठिकाणी ऍड केला एक ग्रीन आणि एक रेड कलरचा दिवा आता या ठिकाणी त्याला थोडीशी आयडिया आली होती की म्हणजे पहिल्या प्रयोगामध्ये काय केलं होतं की के कबूतराला माहिती होतं की आपण पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारल्यानंतर आपल्याला पहा दाणे मिळत आहेत परंतु या ठिकाणी या प्रयोगामध्ये ज्यावेळेस हिरवा दिवा लागलेला असेल हिरवा दिवा लागलेला असेल आणि हिरवा दिवा लागल्यानंतर ला जर कबुतराने पहा पांढऱ्या वर्तुळा वर्तुळाला चोच मारली तरच त्या ठिकाणी त्याला दाणे खायला मिळत होते जर या ठिकाणी लाल कलरचा दिवा लागलेला असेल आणि त्यांनी पांढऱ्या वर्तुळावरती पहा चोच मारली तर त्याला त्या ठिकाणी पा दाणे मिळत नसत म्हणजेच या ठिकाणी त्याच्या ही जी काय प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा त्याला बराच वेळ लागला त्यांनी ही प्रक्रिया पा परत परत केली वारंवार रिपीट केली म्हणजे या ठिकाणी त्याला जे अन्न आहे ते अन्न मिळवण्यासाठी कोणती तरी गोष्ट पहा करावीच लागली गोष्ट करावी लागली म्हणजे ती गोष्ट शिकावी लागली काय शिकावं लागलं तर त्या ठिकाणी हिरवा देवा लागलेला आहे का हे पाहायचं हिरवा देवा लागलेला असेल तरच त्यांनी त्या पांढऱ्या वृतळावरती पा टोचीने मारायचं आहे तरच त्याला ते अन्न मिळेल म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि त्या गोष्टीचा उपयोग करून आपल्याला जे अन्न आहे ते अन्न मिळवायचं आहे तर ही जी काही पा प्रक्रिया असते तर या प्रक्रियेला पा साधक अभिसंधान असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी ती जर गोष्ट कबूतर शिकलं नाही तर त्या ठिकाणी त्याला अन्न मिळणार नाही आता या ठिकाणी पावलाव यांची जे काही पहा अभिजात अभिसंधान उपपत्ती होती किंवा जे काय अभिजात अभिसंधान आहे तर त्याच्यामध्ये पहा काय होतं की कुत्र्याच्या कुत्र्याच्या समोर पहा एखादा अन्न वगैरे आणायचं म्हणजे अन्नाची वाटे आणायची त्याच्यानंतर त्याच्या तोंडामध्ये काय जी लाळ आहे ते स्रवत होती आणि लाळ स्रवल्यानंतर त्याला भूक लागणार आणि त्याच्यानंतर त्याला अन्न दिलं जात होतं परंतु या ठिकाणी अन्न दिलं जात नाही तर त्याला ते स्वतः अन्नपा मिळवावं लागत आहे म्हणजे त्याचे जे उद्दिष्ट आहे अन्न आहे ते मिळवण्यासाठी त्याला ते स्वतःला प्रयत्न करावा लागत आहे कोणतीतरी एखादी गोष्ट त्याला शिकावी लागत आहे आणि गोष्ट शिकल्यानंतरच त्याला पा अन्न मिळत आहे या ठिकाणी अन्न दिलं जात नाही तर हा फरक या ठिकाणी अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधानामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागत आहे तर अभिजात अभिसंदनामध्ये त्या ठिकाणी फक्त गळणं म्हणजे त्या ठिकाणी तो, तो मोकळा नव्हता या ठिकाणी जे कबूतर आहे ते पूर्णपणे स्वतंत्र आहे त्याला कोणती क्रिया करायची आहे या ठिकाणी कोणत्या बाजूला यायचं आहे त्याचं स्वतंत्र या ठिकाणी आहे आणि त्याला कोणतीही प्रक्रिया करण्याची किंवा कोणतीही क्रिया करण्याची त्याला पा मोकळंपणा हो त्या ठिकाणी आहे परंतु पहा त्या ठिकाणी जो काही कुत्रा होता त्याला त्या ठिकाणी पहा बांधून ठेवलेलं होतं आणि त्याच्या फक्त तोंडात लाळ आली म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया झाली की त्याला जे अन्न आहे ते पहा मिळत होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी स्किनर यांनी कबुतरावरती हे दोन प्रयोग केले आणि कबुतराने सुद्धा या ठिकाणी या दोन्ही प्रयोगामध्ये ज्या काही गोष्टी अन्न मिळवण्यासाठी कराव्या लागत होत्या तर त्या गोष्टी त्या ठिकाणी शिकून घेतलेल्या आहेत तर पहा आपण नऊच्या नंतर पहा लाईव्ह क्लास घेतो नऊच्या नंतर लक्षात ठेवायचं आहे पहा नऊच्या नंतर पहा नऊच्या नंतर आपण लाईव्ह क्लास घेत आहोत पहा रात्री नऊच्या नंतर जर समजा आपण कधी लवकर घेतला तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की दुपारी वगैरे क्लास घेतला जाईल म्हणजे रविवारी वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला दुपारी सुद्धा किंवा चार पाच वाजता सुद्धा पहा क्लास घेतला जाईल त्यावेळेस तुम्हाला आधी सांगितलं जाईल तर पहा या ठिकाणी दोन्ही प्रयोग तुम्हाला पहा समजले असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहा साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान समजलं असेल तर या ठिकाणी तशी कमेंट पा करायची आहे किंवा एखादं तुम्हाला अजून एखादं उदाहरण पाहिजे असेल जे सोपं उदाहरण ज्याच्यामुळे तुम्हाला साधक अभिसंधान म्हणजे नेमकं काय हे समजेल तर तसं पा कमेंटमध्ये सांगा आता या ठिकाणी स्किनर यांनी जो काही दुसरा प्रयोग केला उंदरावरती तर तो या ठिकाणी आपण पा प्रयोग पाहूया तर आता या ठिकाणी पहा उंदरावरती पा, पा प्रयोग करण्यासाठी अशा प्रकारचा एक स्किनर बॉक्स किंवा कूटपेटिका होती ज्याच्यामध्ये या ठिकाणी एक साऊंड होता हा साऊंड या ठिकाणी आवाज करण्यासाठी होता म्हणजे पहा क्लिक क्लिक असा आवाज यायचा पहा क्लिक क्लिक या ठिकाणी पहा आपण काय पाहतो आप पहा साधक अभिसंधान की ज्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी पहा शिकाव्या लागत आहेत त्या स्वतःला गोष्टी शिकाव्या लागत आहेत आणि गोष्टी शिकल्यानंतर त्याला जे काही पारितोषिक आहे ते पहा मिळणार आहे पारितोषिक सुद्धा मिळू शकतं त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा पण मिळू शकते आता या बाबतीमध्ये तुम्हाला शिक्षा म्हणजे नेमकं काय समजेल की शिक्षा कशाप्रकारे मिळत होते त्या ठिकाणी पहा स्पीकर आहे या ठिकाणी एक तरप आहे तरप म्हणजे या ठिकाणी काय होतं की याच्यावरती उंदराने जर पाय ठेवले किंवा ही जर तरब दाबली तर या ठिकाणी हा जो काही दांड आहे तो पडत होता आणि या ठिकाणाहून त्याला जे अन्न आहे ते पण मिळत होते या ठिकाणी त्याला अन्न यायचं ते अन्न तो खात होता म्हणजे या ठिकाणी सगळी जी काही गोष्टी आहेत त्या अन्नासाठी चाललेल्या आहेत म्हणजे पारितोषिक मिळवण्यासाठी या ठिकाणी पहा अन्न जे आहे कोणतंही अन्न असो तर त्याचा आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घ्यायचा आहे पहा पारितोषिक किंवा प्रबलीकरण किंवा या ठिकाणी पहा बक्षीस म्हणजे पहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा पहा असंच आहे या ठिकाणी प्राण्यांवरती पहा प्रयोग केला म्हणजे तोच प्रयोग किंवा त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष निघाले ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पा वापरलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी अशा प्रकारची एक तरफ होती आणि या ठिकाणी सुद्धा पहा लाल दिवा आणि पहा हिरवा दिवा होता या ठिकाणी सुद्धा उंदरांनी हिरवा दिवा लागल्यानंतर ही तरब धावायची आहे आणि तरब दाबल्यानंतर म्हणजे आधी आधी या ठिकाणी हा आवाज आला पाहिजे आवाज आल्यानंतर या ठिकाणी हिरवा दिवा लागलेला आहे का हे पाहायचं आहे उंदरांनी हिरवा दिवा लागला असेल तरच या ठिकाणी तरप दाबायची आहे तरब दाबल्यानंतरच या ठिकाणी दांडा पडेल आणि या ठिकाणाहून त्याला अन्न मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं जे उद्दिष्ट होतं तर त्याला उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एवढ्या क्रियापा पूर्ण कराव्या लागत होत्या म्हणजे एवढ्या क्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याचं जे उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी साधनीभूत झालं असं म्हणता येतं किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये साधक अभिसंद प्रक्रिया पूर्ण झाली असं या ठिकाणी म्हणता येईल आता या ठिकाणी अजूनही एक गोष्ट यांनी केलेली होती आणि ती गोष्ट म्हणजे पा काय तर या ठिकाणी पहा इलेक्ट्रिक ग्रीड आहेत म्हणजे या ठिकाणी अशा इलेक्ट्रिक पा काड्या आहेत लोखंडी काड्या आहेत आणि या याला या ठिकाणी पा शॉक दिला जात होता इलेक्ट्रिक पा शॉक दिला जात होता जर उंदीर या पेटीमध्ये सोडला आणि त्याचे चारही पाय या ठिकाणी या ग्री ग्रीडवरती ज्या काही पा तारा आहेत या तारावरती पा चिकटले तर त्याला पा छोटासा जो शॉक आहे सौम्य शॉक त्याला पे मिळत होता म्हणजे त्याला शिक्षा मिळत होती या ठिकाणी जी काय शिक्षा आहे तर त्याला पा शॉकच्या बाबतीत शॉक शॉक जो आहे तर त्या शॉकच्या संदर्भाने किंवा शॉकच्या रूपामध्ये त्याला पाच शिक्षा दिली जात होती आणि या ठिकाणी त्याला सौम्य धक्का लागला की या ठिकाणी तो काय करायचा या पेटीवरती किंवा या तर्फेवरती उडी मारायचा तर्फेवरती उडी मारली की या ठिकाणी बरोबर त्याची कळ दाबली जात होती आणि कळ दाबली की या ठिकाणी दांडा पडून त्याला अन्न मिळायचं आता ही गोष्ट शिकण्यासाठी सुद्धा त्याला बराच वेळ गेला या ठिकाणी आवाज आला क्लिक क्लिक आवाज आला हिरवा देवा लागला तरब दाबली या ठिकाणून अन्न मिळालं या ठिकाणी रेड दिवा दिवा लागलेला असेल जरी आवाज आला दाबली तर या ठिकाणी त्याला अन्न मिळत नव्हतं तर ही गोष्ट त्याला सरावाने सराव परत परत सराव केल्यानंतर तो ही गोष्ट शिकला की या ठिकाणी आपल्याला आवाज आल्यानंतर हिरवा देवा लागलेला आहे का हे पाहायचं आहे तरब दाबायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट लागू होते की एखादी जर गोष्ट मिळवायची असेल म्हणजे पहा सुंदर हस्ताक्षर काढलं तर या ठिकाणी आपल्याला शिक्षक काय करणार आहेत आपल्याला शाबासकी देणार आहेत आपल्याला बक्षीस देणार आहेत म्हणजेच त्याला स्वतःला ती गोष्ट किंवा स्वतःला ते हस्ताक्षर पा काढावं लागणार आहे त्याला तो अभ्यास स्वतः करावा लागणार आहे तर शिक्षक त्याला बक्षीस देणार बक्षीस देणार आहेत किंवा त्याचं प्रबलन करणार आहेत पारितोषिक त्याला देणार आहेत ही गोष्ट विद्यार्थ्याला ज्यावेळेस समजेल तर त्याच वेळेस त्याचे जे अध्ययन आहे त्या ठिकाणी पा चांगल्या प्रकारे होणार आहे आता या ठिकाणी पा स्किनर यांचं असं पण मत आहे की जे काय साधक अभिसंधानामध्ये काही प्रक्रिया असते ती या ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे पा होणं आवश्यक आहे तरच या ठिकाणी जे काही साधक अभिसंधान आहे ते पा यशस्वीरित्या होऊ शकतं तर अशा प्रकारे या ठिकाणी उंदरावर जो काही प्रयोग केला तर तो, तो अशा प्रकारे केला होता ज्याच्यामुळे पा उंदराला बऱ्याच गोष्टी पा शिकाव्या लागल्या म्हणजे या ठिकाणी साधक अभिसंधान म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की आपलं उद्दिष्ट मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते उद्दिष्ट पा साध्य होणार आहे ओके तर ठीक आहे टेलिग्राम चॅनल टे आहे पहा माझी लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलची दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला रोज ज्या ज्या दिवशी आपला लाईव्ह लेक्चर असेल तर त्याच्या आधी पण लिंक शेअर केली जाईल त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल पहा जॉईन व्हा जर तुमच्या तुमच्याकडून पहा टेलिग्राम चॅनल जॉईन होत नसेल तर पहा त्या ठिकाणी मी एक व्हॉट्सअपची पण लिंक देतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती पहा जॉईन होऊ शकता आता या ठिकाणी पहा उंदराचा प्रयोग या ठिकाणी दुसरा अशा प्रकारे पा स्किनरने अशा प्रकारे हा उंदराचा पा प्रयोग केलेला आहे अशा प्रकारे पा स्किनर बॉक्स होता आणि या ठिकाणी आपण जे तरप वगैरे दाखवलेले आहे किंवा साऊंड वगैरे आहे त्याच्यानंतर या ठिकाणावरून अन्न वगैरे मिळायचं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी पा स्किनर यांनी कबूतर आणि या उंदरावरती पा प्रयोग केले आणि त्याच्यामधून त्यांनी साधक अभिसंधान ही प्रक्रिया पास स्पष्ट केलेली आहे आता पहा या ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी जी साधक प्र प्रतिक्रिया आहे तर ती कशा प्रकारची आहे तर पहा अन्न मिळवण्यासाठी आता कबूतर कबूतराला पहा या ठिकाणी चोच चोचीचा उपयोग तो करतो आता या ठिकाणी ज्यावेळेस हिरवा दिवा लागतो म्हणजे लाल आणि हिरवा दिवा होता हिरवा दिवा लागलेला आहे तर त्याच्या आधी पहा त्याला आवाज आला पाहिजे या ठिकाणी आवाज आवाज आलेला आहे आवाज आल्यानंतर त्याने पाहिजे हिरवा दिवा हिरवा दिवा लागल्यानंतर पांढरे वर्तुळ पाहायचं आहे पांढऱ्या वर्तुळावरती पा त्याने चोच मारायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला अन्न मिळणार आहे म्हणजे त्याला शाबाश्की मिळेल किंवा त्याचं पारितोषिक पा मिळणार आहे आता या ठिकाणी दुसरा उंदीर उंदरावरती पा प्रयोग केला आणि त्याची साधक प्रतिक्रिया कशी आहे तर या ठिकाणी आवाज आला पाहिजे आवाज आल्यानंतर त्याने दांडा दाबायचा आहे किंवा कळ दाबायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला अन्न मिळणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी कबूतर आणि पार उंदर उंदीर यांना या ठिकाणी ही साधक प्रतिक्रिया पहा पार करावी लागते किंवा पार पाडल्यानंतर त्यांना अन्न मिळणार आहे तर या ठिकाणी पहा साधक अभिसंधनामध्ये पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी जे प्रयुक्त व्यक्ती आहेत किंवा प्राणी आहेत त्या प्राण्यांना प्रायोगिक परिस्थितीमध्ये कोणती तरी विशिष्ट प्रतिक्रिया पा करण्यास शिकावं लागतं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पा शिकावं लागतं या ठिकाणी शिकावं लागतं मनाने त्याला कोणतीही गोष्ट मिळणार नाही म्हणजे पा स्वतः काही असू द्या चुकीचं असू द्या चुकू द्या दोन तीन वेळा पाच चुकू द्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पा गणित आपण सुरुवातीला दिलं त्यांना बिअरजीचं गणित दिलं वजाबाकीचं गणित दिलं तर ते विद्यार्थी पाच चुकणार आहेत परंतु पा ती जी काही गोष्ट आहे तर किंवा वजाबाकीचं वा कि गणित आहे ते विद्यार्थ्यांनाच पास सोडवायला द्यायचं आहे दोन तीन वेळा पाच चुकतील तीन चार वेळा चुकतील त्या ठिकाणी ज्यावेळेस बरोबर उत्तर ते देतील त्यावेळेस त्यांना शाबासकी द्यायची आहे आणि त्यावेळेस त्यांना समजेल की आपलं जे गणित होतं ते आपण बरोबर सोडवलं आपण शिक्षकांनी आपली पाठ थोपटली शाबासकी दिली आपल्याला बक्षीस मिळालं त्याच्यामुळे तो विद्यार्थी त्या ठिकाणी अवधान देऊन त्या ठिकाणी जे गणित आहे ते शिकणार आहे आपल्याकडे लक्ष देईल आणि त्याला त्या गणितामध्ये जे इंटरेस्ट आहे तो पा येणार आहे म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की आपण विद्यार्थ्यांना गणित बरोबर आल्यानंतरच शाबासकी द्यायची आहे तरच त्या ठिकाणी विद्यार्थी ते गणित बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ती गोष्ट तो शिकणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पा शिकावंच लागतं शिक शिकल्याशिवाय तर त्या प्राण्याला किंवा विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं बक्षीस मिळणार नाही त्यानंतर हवे असलेले जे पारितोषिक आहे ते प्राप्त करण्यासाठी किंवा नको असलेली पीडनात्मक परिस्थिती पीडनात्मक परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी उंदराला ज्याप्रमाणे पा शॉक मिळतो किंवा त्या ठिकाणी सौम्य धक्का मिळतो म्हणजे पा त्याला शिक्षा मिळते ती शिक्षा टाळण्यासाठी व्यक्तीला विशिष्ट प्रतिक्रिया या शिकाव्या लागतात आणि त्या प्रतिक्रिया साधनात्मक ठरतात म्हणजे त्या प्रतिक्रिया जर शिकले म्हणजे उंदीर आणि कबूतर त्या प्रतिक्रिया शिकल्या किंवा आपल्याला काय नेमकं करायचं आहे हे शिकल्यानंतर जी प्रतिक्रिया होती ती साधनात्मक ठरतात ते उद्दिष्ट त्या साध्य करण्यासारख्या ठरतात तर अशा प्रकारे या ठिकाणी त्या गोष्टी ठरत आता या ठिकाणी प्रबलीकरण मिळतं तेच मुळे या ठिकाणी विशिष्ट प्रतिक्रिया केल्यानंतर प्रबलीकरण म्हणजे या ठिकाणी त्याला अन्न मिळतं किंवा त्याला पारितोषिक मिळतं किंवा त्याला शाबासकी मिळते तर ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट कोणती प्रतिक्रिया केल्यानंतरच मिळते किंवा कोणती तरी गोष्ट शिकल्यानंतरच मिळते म्हणजे या ठिकाणी जशी अभिजात अभिसंदानामध्ये कोणतीही गोष्ट न करता फक्त ला आली की त्या ठिकाणी त्याला अन्न मिळायचं किंवा शाबासकी मिळायची तर ती गोष्ट या ठिकाणी होत नाही त्यानंतर पहा साधक प्रतिक्रिया नैसर्गिक उद्दीपकामुळे निर्माण न होता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की साधक ज्या काही प्रतिक्रिया असतात त्या नैसर्गिक उद्दीपकामुळे निर्माण न होता जेव्हा त्या मूलतः उत्स्फूर्तपणे निर्माण होतात उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली असते तेव्हा तो व्याकरणात्मक अभिसंधान प्रयोग मानला जातो या ठिकाणी पहा व्याकरणात्मक अभिसंधान म्हणजेच या ठिकाणी पहा साधक अभिसंधानाचा प्रयोग मानला जातो म्हणजे या ठिकाणी जी साधक प्रतिक्रिया आहे ती नैसर्गिक उद्योगकामुळे निर्माण न होता ती उत्स्फूर्तपणे पण निर्माण झाली पाहिजे म्हणजे पहा विद्यार्थ्याच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी शिकण्याची जी इच्छा आहे तर ती पहा मनातूनच निर्माण झाली पाहिजे आपण त्याला एखाद्या गोष्टीचा लालच देऊन तो शिकण्यासाठी पा जास्त तयार होणार नाही त्याच्या मनातूनच एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीविषयी अध्ययन करण्यासाठी जी प्रेरणा आहे ती निर्माण झाली पाहिजे तर त्याच वेळेस त्या विद्यार्थ्याचं अध्ययन पण चांगलं होऊ शकतं म्हणजेच या ठिकाणी स्किनर यांनी जी काय अभिजात अभिसंदन उपपत्ती पावलाव यांनी पहा मांडलेली तर त्याच्यामध्ये त्यांना ती थोडीशी आवडली नाही की त्याच्यामध्ये काही चुका आहेत आणि त्या चुका या ठिकाणी टाळण्यासाठी त्यांनी ही साधक अभिसंदन प्रक्रिया या ठिकाणी पहा सांगितलेली आहे आता या ठिकाणी पा व्यापरणात्मक अभिसंद किंवा पारितोषिक प्राप्त करण्यासाठी वातावरणाशी प्राण्याला कोणतीतरी पा प्रतिक्रिया करावी लागते म्हणजेच वातावरणात घडणाऱ्या वर्तन व्यापारामधून हवा तो परिणाम निष्पन्न होण्यासाठी पहा प्रबलीकरणाची पा गरज असते प्रबलीकरण म्हणजे पहा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण चांगलं बोललं पाहिजे विद्यार्थ्यांना शाबासकी दिली पाहिजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पाच चुकल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला थोडीशी सौम्य अशी आपण दिली पाहिजे म्हणजे जसं उंदराला शॉक मिळतो आणि तो शॉक टाळण्यासाठी उंदीर त्या ठिकाणी योग्य अशी कृती करतो त्याचप्रकारे पा विद्यार्थी सुद्धा आपल्याला जी शिक्षा मिळणार आहे ती शिक्षा मिळू नये यासाठी चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित असा पहा अभ्यास करणार आहेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्यांना पहा प्रबलीकरण आपण लगेचच द्यायचं आहे आणि ते प्रबलीकरण मिळवण्यास मिळवण्यासाठी शाबासकी मिळवण्यासाठी पारितोषिक मिळवण्यासाठी पण पा विद्यार्थी त्या ठिकाणी अध्ययन चांगल्या प्रकारे करतील त्यानंतर या ठिकाणी जे प्रबलीकरण आहे किंवा बक्षीस आहे त्या बक्षिसांचे पा प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत याच्यावर तुम्हाला पा प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रबलीकरणाचे पा एकूण दोन प्रकार आहेत त्याच्यामधील पा पहिला प्रकार आहे पा पारितोषिक प्रशिक्षण आता पारितोषिक प्रशिक्षण हे पहा पॉझिटिव्ह आहे या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह आहे पारितोषिक प्रशिक्षण आणि या ठिकाणी दुसरा प्रकार आहे पहा विमोचन प्रशिक्षण विमोचन प्रशिक्षण हा निगेटिव्ह आहे म्हणजे या ठिकाणी पारितोषिक म्हणजे पहा बक्षीस वगैरे त्याला मिळतं आणि विमोचनामध्ये त्याला त्या ठिकाणी बक्षीस वगैरे न मिळता सौम्य शिक्षा पा दिली जाते म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या काही प्रेरणात्मक किंवा चुकीच्या हालचाली होऊ शकतात आणि चुकीच्या हालचाली झाल्या म्हणजे या ठिकाणी जर उंदराच्या बाबतीमध्ये चुकीच्या जो हालचाली करत गेला तर त्याला त्या ठिकाणी पा शॉक मिळणार आहे आणि त्यानंतर त्याला अन्नसुद्धा पा मिळणार नाही म्हणजेच या ठिकाणी त्याला अन्न मिळवायचं असेल तर त्याला पाहिजे पाहिजे पॉझिटिव्ह हालचाल केली पाहिजे म्हणजे त्याला पारितोषिक मिळेल आता या या ठिकाणी पारितोषिक प्रशिक्षण म्हणजे काय लक्षात आलं असेल की मिळेलोषिका कबूतराने कबूतराने डाव्या बाजूने गिरकी घेतली तरच त्याला अन्नाचं भांड त्याच्या जवळपास येत होतं म्हणजे अशा प्रकारची एक सिस्टीम करण्यात आली होती की कबूतराने पा डाव्या बाजूने अशी गिरकी घेतली तरच त्याच्याजवळ ते अन्नाचं भांड यायचं आणि त्याच्यानंतर तो अन्न खाताच आज आता या ठिकाणी डाव्या बाजूने गिरकी घेण्याची जी प्रतिक्रिया आहे तर वार ला। ला। वार वार ती वारंवार घडू लागली त्याला पास सराव करावा लागला या ठिकाणी पास सराव खूप महत्वाचा आहे सराव करावा लागला आणि पास सराव करून वारंवार ती क्रिया घडू लागली की कारण कबूतराला अन्न मिळवण्यासाठी ती पा प्रतिक्रिया साधक ठरलेली होती साधक ठरली म्हणजे पहा त्या गोष्टीपासून आपल्याला फायदा होत आहे किंवा आपल्याला जे उद्दिष्ट आहे ते पा मिळत आहे म्हणजे ती प्रतिक्रिया साधक ठरली हे लक्षात आल्यानंतरच आपण ती प्रतिक्रिया पा परत परत करणार आहोत किंवा ते कबूतर किंवा उंदर ती प्रतिक्रिया पा परत परत करत होते आणि त्यांना ती गोष्ट मिळत होते तर अशा प्रकारे या ठिकाणी हे पारितोषिक प्रशिक्षण म्हणजे त्या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह आहे चांगली गोष्ट त्यांना मिळत होते म्हणजे त्यांना अन्न मिळत होतं त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरं पहा प्रशिक्षण विमोचन प्रशिक्षण विमोचन प्रशिक्षण म्हणजे पहा निगेटिव्ह आहे आता या ठिकाणी पहा आपण एक साठ ते सत्तर जण आहोत तर पहा या ठिकाणी जे लाईक आहेत ते मला थोडेसे कमी वाटत आहेत पहा या ठिकाणी पहा लाईक करत चाला या ठिकाणी जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ वगैरे आवडत नसेल लेक्चर आवडत नसेल तर तुम्ही पहा डिसलाईक करू शकता डिसलाईक केल्यानंतर मला सुद्धा समजेल की माझ्यामध्ये काहीतरी पहा कमतरता वगैरे आहेत परंतु तुम्ही जर लाईक देत नसाल तर या ठिकाणी मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी पकडत करत आहोत फक्त मला लाईकचीच अपेक्षा आहे दुसरी कोणतीही तुमच्याकडून अपेक्षा नाही परंतु पहा तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे आणि अशी चांगली माहिती पण मी घेऊन येत असतो आणि फक्त तेवढीच माझी अपेक्षा लाईक आणि फक्त शेअर करणं एवढीच माझी अपेक्षा आहे पहा तुमच्याकडून तर पहा इमोशन प्रशिक्षण म्हणजे काय तर पहा पिंजऱ्याच्या तळबागातून प्राप्त होणारा विजेचा धक्का टाळण्यासाठी उंदराला कळ दाबण्याची क्रिया शिकावीच लागते म्हणजे या ठिकाणी विमोचन प्रशिक्षण म्हणजे काय तर या ठिकाणी सौम्य जी शिक्षा आहे ती पा मिळणार आहे आणि ती सौम्य शिक्षा मिळू नये यासाठी आपल्याला ती गोष्ट शिकावीच लागणार आहे तर हे ज्यावेळेस समजतं किंवा हे जे काही उदाहरण असतं ते विमोचन प्रशिक्षणाचं आहे म्हणजे या ठिकाणी विमोचन प्रशिक्षण म्हणजे पा शिक्षा किंवा या ठिकाणी जे काय पीडना पीडनात्मक जे काय आपल्या चुका वगैरे होणार आहे त्या पाच चुका होऊ नयेत किंवा चुका झाल्यानंतर आपल्याला शिक्षा मिळणार आहे याला या ठिकाणी विमोचन प्रशिक्षण म्हणायचं आणि पारितोषिक प्रशिक्षण म्हणजे या ठिकाणी आपण योग्य अशी कृती केल्यानंतर आप आपल्याला बक्षीस वगैरे पहा मिळणार आहे आपली त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळणार आहे याला पारितोषिक प्रशिक्षण म्हणायचं या ठिकाणी याला विमोचन प्रशिक्षण असं पहा म्हणायचं या ठिकाणी पहा दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही जे काही व्याख्या आहे त्या लक्षात ठेवायच्या आहेत याच्यावर तुम्हाला पहा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर मी थोडस हळूहळू बोलेल स्पीच थोडंसं जास्त फास्ट होत आहे माझं नक्की नक्की या ठिकाणी तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी पाळल्या जातील एक मिनिट ठीक आहे तर पा आता साधक अभिसंधानाची वैशिष्ट्ये पाहूया की साधक अभिसंधानाची नेमकी वैशिष्ट्ये पा कोणकोणती आहेत तर पहा साधक अभि अभिसंदानाची जी वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे पहा या ठिकाणी वैशिष्ट्य समजून घ्यायचे आहेत आता साधक अभिसंदनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की साधक अभिसंदनामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया करण्यावरती पहा पारितोषिक अवलंबून असतं म्हणजे एखादी विशिष्ट प्रतिक्रिया तुम्ही जर केली तरच तुम्हाला त्या ठिकाणी पहा पारितोषिक मिळणार आहे आता या ठिकाणी पारितोषिक म्हणजे पहा अन्न मिळणार आहे म्हणजे पहा आणि पांढऱ्या वर्तुळावरती हिरवा देवा लागल्यानंतर हिरवा देवा लागल्यानंतर पांढऱ्या वृत्तावरती पा चोच मारली म्हणजे विशिष्ट प्रतिक्रिया केली तरच त्याला पहा अन्न किंवा पारितोषिक मिळणार आहे तर हे साधक अभिसंदनाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पा दुसरं जे वैशिष्ट्य आहे तर ते साधक अभिसंदनातही सामान्यकरण पा घडवून येतं आता पा या ठिकाणी सामान्यकरण म्हणजे काय तर या ठिकाणी पहा मूळ जे अभिसंदेत आदी उद्दीपक किंवा त्याच्याशी सादृश्य असलेले जे इतर उद्दीपक आहेत यांच्यात जवळपास जर सारखेपणा असेल म्हणजे या ठिकाणी दोन उद्दीपक असतील आणि त्याच्यामध्ये सारखेपणा असेल तर या ठिकाणी सामान्यीकरण पाच चटकन होतं परंतु जर मूळ उद्दीपक आणि नवीन उद्दीपक यांच्या जर फार फरक असेल तर पहा सामान्यीकरण अशक्य होतं तर याला या ठिकाणी सामान्यकरणाचा उतारा असं पहा म्हणायचा म्हणजे या ठिकाणी जे मूळ उद्दीपक आहे पहा या ठिकाणी मूळ उद्दीपक आणि याच्यानंतर पण नवीन उद्दीपक तर या मूळ उद्दीपक आणि नवीन उद्दीपकामध्ये जर या ठिकाणी फरक असेल तर पहा फरक असल्यानंतर या ठिकाणी जे सामान्यकरण आहे ते थोडंसं लेट होतं याला या ठिकाणी सामान्यकरणाचा सा उतारा असं पा म्हणायचं आणि जर या ठिकाणी मूळ उद्दीपक आणि नवीन उद्दीपक यांच्यामध्ये फरक नसेल साम्य असेल तर या ठिकाणी पहा सामान्यकरण पहा लगेचच होतं म्हणजेच या ठिकाणी साधक अभिसंदनामध्ये सुद्धा पा जे सामान्यकरण आई घडून येतं म्हणजे या ठिकाणी पाक कबुतरावर जो काय प्रयोग केला त्याच्यामध्ये पा काय केलं होतं की लाल कलरचा दिवा आणि हिरव्या कलरचा दिवा आणि या ठिकाणी काय होतं पांढरवर्तुळ काळं वर्तुळ म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस हिरवा दिवा, दिवा लागलेला असेल त्यावेळेस पा पांढऱ्या वर्तुळावरती पा चोच मारायची आहे म्हणजे त्याला अन्न मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आता जर हाच प्रयोग आपण दुसऱ्या बाबतीमध्ये केला किंवा ठिकाणी थोडासा बदल केला की त्यावेळेस कबुतराला समजणार आहे की हिरवा दिवा आणि पांढरं वर्तुळ याच्यामध्ये साम्य आहे त्याने आधी पाहिलेलं आहे म्हणजे सामान्यीकरण आहे ते पण होणार आहे परंतु जर आता या ठिकाणी जे वर्तुळ आहे तर या वर्तुळा जागी आपण दुसरा कलर वगैरे घेतला तर जो काही या ठिकाणी मूळ उद्दीपक होता तो या ठिकाणी पांढरं वर्तुळ असणार आहे आणि या ठिकाणी जो किंवा या ठिकाणी हिरवं दिवा असणार आहे आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जो वर्तुळ आहे त्याचा कलर पा चेंज केलेला आहे तर या ठिकाणी थोडासा त्याला वेळ लागणार आहे की जो काही हिरवा दिवा आहे त्याला त्याच्या तो लक्षात आहे परंतु पहा पांढऱ्या वर्तुळाऐवजी दुसरा वर्तुळ असल्यामुळे या ठिकाणी त्याला थोडासा वेळ लागेल म्हणजे पहा सामान्यकरण होण्यामध्ये या ठिकाणी वेळ असणार आहे वेळ लागणार आहे याला या ठिकाणी सामान्यकरण उतारा असं पहा म्हणायचं म्हणजे या ठिकाणी साधक अभिसंदनामध्ये सुद्धा सामान्यकरण पहा घडवून येतं जर या ठिकाणी मूळ मूळ या ठिकाणी जो उद्दीपक आहे आणि नवीन उद्दीपक आहे याच्यामध्ये जर फरक नसेल तर या ठिकाणी सामान्यकरण लवकर होतं आणि जर फरक असेल तर पहा सामान्यकरण उशिरा होतं या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी साधक अभिसंदानामध्ये पहा भेदबोधन घडते भेदबोधन म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टीमधील फरक लगेच असते त्या ठिकाणी ओळखता येतो आता या ठिकाणी पहा साधक अभिसंदना प्राण्याने विशिष्ट प्रतिक्रिया हा तर या ठिकाणी साधक अभिसंदनामध्ये भेदबोधन घडते म्हणजे काय होतं तर पहा वेगवेगळ्या उद्दीपकांमधील भेद ओळखून प्रत्येक उद्दीपकाला अनुरूप प्रतिक्रिया करण्यास शिकणे म्हणजे भेद बोधन होय म्हणजे या ठिकाणी हिरव्या दिव्याकडे पाहून या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या वृतळ्यावरती पा चोच मारायची आहे म्हणजे या ठिकाणी हिरवं आणि या ठिकाणी पहा पांढरं किंवा या ठिकाणी तो लाल दिवा पाहून त्या ठिकाणी पहा पांढऱ्या वृतळ्यावरती पा चोच मारत नाही म्हणजे ही काही गोष्ट आहे किंवा या ठिकाणी जे काही भेदबोधन आहे म्हणजे पहा फरक भेदबोधन म्हणजे पहा या ठिकाणी फरक तर या ठिकाणी जी फरकाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पा घडते आणि या ठिकाणी कबूतर त्या दोन गोष्टीमध्ये पहा फरक करतो किंवा भेदबोधन करतो आणि त्या ठिकाणी त्याच्या अभिसंदानाची प्रक्रिया या ठिकाणी घडून येते त्यानंतर पहा या ठिकाणी साधक अभिसंधानात प्राण्याने विशिष्ट प्रतिक्रिया केल्यावरती त्या प्रतिक्रियेचे पा प्रबलीकरण नैसर्गिक उद्दीपकाने केले जात नसेल म्हणजे जर अन्न दिले गेले नाही तर त्या प्रक्रियेची वारंवारता कमी होऊ लागते व प्रबलीकरणाच्या अभावी ती प्रतिक्रिया विच्छेदित होते किंवा पा विलोपित होते म्हणजे पा कालांतरा ती विच्छेदित किंवा विलोपित म्हणजे त्या ठिकाणी कमी होते किंवा पहा नष्ट होते म्हणजे पहा काय करायचं आहे जे काय साधक अभिसंधान आहे तर त्याच्यामध्ये त्या प्राण्याने विशिष्ट अशी पा प्रतिक्रिया केली तर त्या ठिकाणी नैसर्गिक असं उद्दीपक त्या ठिकाणी करण्यात आलं तर त्याला पा अन्न दिलं के गेलं पाहिजे अन्न दिलं गेलं पाहिजे म्हणजे त्याला शाबासकी दिली गेली पाहिजे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पा या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की जर विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट पा बरोबर केली तर त्याला त्याच ठिकाणी त्याला प्रबलीकरण करायचं आहे त्याला शाबासकी द्यायची आहे त्याचा त्या ठिकाणी उत्साह वाढवायचा आहे तरच त्या ठिकाणी त्याला जो काही अभ्यास करण्याची प्रेरणा आहे मिळाली आहे तर ती या ठिकाणी पुढे तशी चालू राहणार आहे जर या ठिकाणी आपण त्याला शाबासकी दिली नाही फक्त तुझं पा बरोबर आहे असं म्हणलं किंवा त्याला फक्त हा बरोबर आहे असं त्या ठिकाणी आपण म्हटल्यानंतर त्याला जी काही प्रतिक्रिया आहे तर ती व्यवस्थित समजणार नाही किंवा त्याचं पा प्रबलीकरण होणार नाही त्याचा त्याला पारितोषिक मिळणार नाही आणि त्याच्यानंतर तो कालांतरण पा अभ्यास करणार नाही त्याच्यामुळे पा ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी साधक अभिसंदानामध्ये काय होतं की प्राण्याने विशिष्ट प्रतिक्रिया केल्यावरती त्याला लगेचच प्रबलीकरण द्यायचं आहे म्हणजे त्याला अन्न द्यायचं आहे म्हणजे ती प्रतिक्रिया नष्ट होणार नाही जर अन्न वगैरे लगेच दिलं नाही तर ती प्रतिक्रिया विच्छेदित होते किंवा विलोपित होते तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची हे जे काही विधान आहेत का खूप महत्वाचं असं विधान आहे तर या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा साधक अभिसंदानामध्ये दुय्यम प्रबलीकरणाचा उपयोग करून उच्च श्रेणीचे अभिसंद प्राप्त होतं म्हणजे या ठिकाणी जे दुय्यम प्रबलीकरण आहे त्याचा उपयोग केला त्या ठिकाणी उच्च श्रेणीचं अभिसंधान किंवा उच्च कोटीचं अभिसंधान त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पा उच्च श्रेणीचं किंवा उच्च कोटीचं जे अभिसंधान आहे ते पा प्राप्त करण्यासाठी साधक अभिसंधनामध्ये पहा दुय्यम प्रबलीकरणाचा पा उपयोग करणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी साधक अभिसंधानाचं शैक्षणिक महत्त्व काय आता या ठिकाणी शैक्षणिक महत्त्व या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात तर शैक्षणिक महत्त्व काय तर या ठिकाणी क्रमनिवित अध्ययनाची कल्पना ही या प्रयोगावरती पहा आधारलेली आहे तर साधक अभिसंधान या प्रयोगावरती किंवा पा या ठिकाणी जे स्किनर यांनी पहा प्रयोग मांडले तर या प्रयोगावरती क्रमित क्रमनिवित अध्ययनाची कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे किंवा अवलंबून आहे तर एका वेळी एक आग पायरी वेळी पाय एक पायरी म्हणजे एक टप्पा पूर्ण करायचा आहे सुरुवातीला त्याच्यानंतर त्याचा पडताळा पूर्ण करायचा आहे पडताळा घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी जी पहिली पायरी आहे किंवा एक पायरी पूर्ण केलेली आहे किंवा शिकलेली आहे तर ती या ठिकाणी पायरी किंवा एखादी गोष्ट जी शिकलेली आहे ती गोष्ट व्यवस्थित शिकला आहे किंवा नाही तर या ठिकाणी याचा पडताळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सक्रिय असा प्रतिसाद द्यायचा आहे म्हणजे त्याला प्रबलीकरण द्यायचं आहे त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सपोर्ट करायचा आहे त्याला बक्षीस द्यायचं आहे म्हणजे वेळी एक पायरी पडताळा आणि सक्रिय प्रति इत्यादी तत्वांवरती ही क्रमन्वित पाठांची मांडणी पा केलेली असते क्रमन्वित पाठांची मानणी या ठिकाणी लक्षात घ्यायची माहिती म्हणजे या ठिकाणी एका वेळी एकच पायरी असते ती पायरी पूर्ण केली की त्या ठिकाणी ती, ती, ती पायरी व्यवस्थित त्याला समजली आहे किंवा नाही त्याला समजली असेल किंवा नाही याचा पा पडताळा घ्यायचा आहे पडताळा घेतल्यानंतर त्या ठिकाणी जर त्याने ती पायरी व्यवस्थित पूर्ण केली असेल त्याला सक्रिय प्रतिसाद म्हणजे त्याला त्या ठिकाणी पारितोषिक द्यायचं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी प्रबलन तत्व देखील या ठिकाणी पहा खूप महत्त्वाचं असतं म्हणजे त्यांनी जी पायरी पूर्ण केली आहे किंवा सक्रिय प्रतिसाद दिला तर याच्यामध्ये प्रबलन त्याला द्यायचं आहे प्रबलन दिलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाठीमागं पाहिलं की त्या ठिकाणी ज्या प्रक्रिया आहेत त्या ठिकाणी लोप पावतात किंवा पहा नष्ट होतात म्हणून त्याला प्रबलन देणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पहा विद्यार्थ्यांकडून अपेक्षित वर्तन घडवून आणता येतं जे साधक अभिसंद आहे त्या साधक अभिसंदानाचं एक सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असपा वर्तन घडवून आणता येतं ज्याप्रमाणे आपण कबुतरामध्ये आणि उंदरामध्ये जे अपेक्षित वर्तन बदल आहे तो घडवून आणला म्हणजे स्किनरला ज्याप्रमाणे वाटलं की पा उंदराने उदराणी काय करायचं आहे जो आपला काय शॉक आहे तो शॉक लागू नये यासाठी त्या तर्फेवरती हो आपला पाय द्यायचा आहे म्हणजे पहा कळ दाबली जाईल म्हणजे त्या ते ठिकाणी त्या वर्तन बदल त्या ठिकाणी घडवून आणला त्या ठिकाणी जर पा शॉक लागला नसता तर त्या उंदराने काय केलं असतं उडी मारली नसती हे लक्षात घ्यायचं आहे की उंदराने उडी मारावी उडी मारल्यानंतर त्या तर्फेवरतीच पडावी यासाठी त्यांनी तशी सोय केली होती म्हणजे आपल्याला जे अपेक्षित असे वर्तन बदल आहे तर ते घडवून आणायचे असतील तर ते या ठिकाणी आपल्याला या साधक अभिसंधान प्रक्रियेने प घडवून आणता येतात याच्यामध्ये सरावाला पा खूप महत्व आहे जर सराव केला सराव केला तरच ती एखादी गोष्ट जी साधनेपूत होणारी गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित किंवा विद्यार्थी व्यवस्थितपणे करतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अध्ययन पूर्ण होणार आहे म्हणजे या ठिकाणी साधक अभिसंदनामध्ये सरावाला खूप महत्व आहे त्यानंतर पहा वर्तनासाठी प्रेरणेची गरज या ठिकाणी मान्य करण्यात जे चांगल्या प्रकारचं वर्तन आहे तर त्या वर्तनासाठी एखादी पहा प्रेरणा दिली जाईल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं वर्तन चांगल्या प्रकारे होणार आहे किंवा ते उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या दृष्टीने व्यवस्थित असं होईल म्हणजेच या ठिकाणी वर्तनासाठी प्रेरणेची गरज मान्य करण्यात आली ती साधक अभिसंदनामध्ये त्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला तर त्यांना त्या अभ्यासक्रमाचं अध्ययन करण्यासाठी पा प्रेरणा मिळणे सुलभ होईल या ठिकाणी पा प्रेरणा कोणतीही गोष्ट असो तर ती गोष्ट जर व्यवस्थितपणे करून घ्यायची असेल किंवा त्याला त्या ठिकाणी आत्मसात करायला लावायचे असेल तर त्याच्यामध्ये ते पा प्रेरणा मिळणं किंवा प्रेरणा तयार होणं खूप महत्वाचं आहे आता या ठिकाण जो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करणं आवश्यक आहे म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत म्हणजे पहा विद्यार्थ्यांना जे धडे वगैरे असतात किंवा चित्र जास्त आवडतात आणि जर आपण या ठिकाणी सातवी आठवीचं जे पुस्तक आहे किंवा पा चौथी पंचवीचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पहा चित्र कमी असतात किंवा फॉन्ट लहान असतो आणि त्याच्यामध्ये पहा माहिती माह जास्त असते तर असं पुस्तक या ठिकाणी आपण पहिलेच्या विद्यार्थ्यासमोर आणलं किंवा अभ्यासक्रम आणला तर त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट निर्माण होणार नाही म्हणजेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती प्रेरणा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन त्या ठिकाणी पा चांगलं होणार नाही म्हणजेच या ठिकाणी ठिकाणी थीक, हो जर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये मोठमोठे चित्र असेल रंगीबेरंगी फॉन्ट असतील ठिकठिकाणी कार्टून वगैरे असतील जर अशा प्रकारे त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकाची मान्य असेल किंवा अभ्यासक्रम सुद्धा असेल म्हणजे खेळाचे जास्त तास असेल किंवा खेळाचे धडे असतील किंवा विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये असेल म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी आवडतील तर त्या आवडणाऱ्या सगळ्या काही गरजा असतात त्या गरजांचा विचार करून जर अभ्यासक्रम तयार केला तर ते विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल विद्यार्थ्यांना एक प्रकारची पा प्रेरणा मिळेल आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्या गोष्टी किंवा अध्ययन करण्यासाठी त्या ठिकाणी प प्रेरित होणार आहे म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच त्या ठिकाणी अभ्यास त्या अभ्यासक्रम तयार करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजेच त्यांना पहा प्रेरणा मिळणं सुलभ होईल तर हे एक तर हे जे काय महत्वाचं शैक्षणिक महत्त्व आहे ते साधक अभिसंधानाने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे पा स्किनरने आपल्या उपपत्तीच्या आधारे तयार केलेल्या स्किनर यांनी पा काय केलं होतं आपली जी उपपत्ती मांडली तर त्याच्या आधारे अभिक्रमित अध्ययन पद्धती त्या ठिकाणी विकसित केली होती आणि त्या अभिक्रमित अध्ययन पद्धतीचा उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सोयी अनुसार आणि गतीनुसार अध्ययन करता येते तर ते त्या ठिकाणी पा दाखवून दिलं म्हणजे या ठिकाणी कोणतेही दोन विद्यार्थी घ्या तर त्या दोन विद्यार्थ्यांची जी अध्ययनाची गती असते तर ती या ठिकाणी सारखी नसते तर एखाद्या विद्यार्थ्याला पहा काही वेळानंतर समजतं एखाद्या विद्यार्थ्यांना आपण सांगतो त्याच वेळेस म्हणजे पहा प्रत्येकाची जी अध्ययनाची गती आहे तर ते त्या ठिकाणी पा कमी जास्त असते म्हणून या ठिकाणी पास किनर यांनी पा काय केलं तर जी अभिक्रमित अध्ययन पद्धती आहे या अध्ययन पद्धतीचा त्या ठिकाणी उपयोग केला आणि त्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी अनुसार आणि गती अनुसार पहा अध्ययन करता येतं आता या ठिकाणी पाहिजे अभिक्रमित अध्ययन पद्धती आहे त्याला तर त्याला काय म्हणायचं तर पहा अभिक्रमित अध्ययन पद्धती म्हणजे समजा जर एखादा अभ्यासक्रम असेल तर त्याचे पा खंड केले जातात म्हणजे पहा भाग केले जातात म्हणजे पहा छोटे छोटे पा भाग केले जातात तो जो काही छोटा भाग आहे म्हणजे थोडक्यात जर एखादा उतारा असेल समजा एक मोठा उतारा आहे तर या उताऱ्याचे आपण दोन दोन तीन तीन ओळींचे पा भाग करायचे ज्या काही दोन दोन तीन तीन ओळी आहेत त्या आधी पा शिकवायच्या त्या ओळी व्यवस्थित हो त्याला समजल्या आहेत का जर समजल्या असतील तर त्या ओळीवरती बा हो प्रश्न विचारायचे पहा या ठिकाणी लक्षात घ्या मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पष्टीकरण आणि या ठिकाणी डीपमध्ये सांगतोय की त्या ठिकाणी पा जे मोठा भाग आहे त्या मोठ्या भागाचे छोटे छोटे तुकडे करायचे खंड करायचे म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करायचे तुकडे केल्यानंतर तो तुकडा जो आहे किंवा खंड आहे किंवा जे वाक्य आहे ते वाक्य आधी शिकवायचे वाक्य शिकवल्यानंतर त्या वाक्यावरती पहा प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी व्यवस्थित दिली तर या ठिकाणी दुसरा भाग आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे म्हणजेच अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी अनुसार म्हणजे काही विद्यार्थ्यांना हा जो काही भाग आहे तो आधी समजेल म्हणजे हा भाग समजला की त्यांनी पहा पुढच्या भागाकडे जायचं आहे काही विद्यार्थी त्यांना हा जर भाग समजला नसेल तर हा भाग परत सांगितला जाईल आणि त्यांना समजल्यानंतर जो उद्देश आहे तो काय आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी अनुसार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गती अनुसार अध्ययन करता आलं पाहिजे तर अशा प्रकारे या ठिकाणी अभिक्रमित अध्ययन पद्धतीची कन्सेप्ट आहे तर ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे कारण या कन्सेप्ट वरतीच तुमची या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि प्रश्न तुम्हाला ते सोडवता येतील त्यानंतर या ठिकाणी विशिष्ट दृढीकरण वापरून अपेक्षित वर्तन अभिसंधित करणे म्हणजे अध्ययन असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते वर्तन अपेक्षित आहेत याची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्याला जे विद्यार्थ्यांचं अध्ययन आहे ते अध्ययन करत असताना जे वर्तन आहे ते नेमकं वर्तन काय अपेक्षित आहे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे वागायचं आहे कोणतं वर्तन केलं म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे होणार आहे तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजली पाहिजे याची जाणीव एक शिक्षक म्हणून आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी ती जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीचं आपल्याला पादृढीकरण करता येणार आहे म्हणजे समजा जर एखाद्या समजा फळ्यावरती पण एखादा गणित विद्यार्थ्याला सोडवायला लावायचा आहे तर त्या ठिकाणी समजलं पाहिजे की पा त्या विद्यार्थ्यांनी समोर आलं पाहिजे विद्यार्थ्यांनी पहा खडू व्यवस्थित हो धरला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या उंची अनुसार आपण त्या फळ्यावरती लिहिलं पाहिजे हे त्याला ज्यावेळेस समजेल किंवा त्याच्याकडून जे वर्तन आपल्याला करून घ्यायचं आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजेल तर त्याच वेळेस आपण त्या विद्यार्थ्याला फळ्यावरती एखादं गणित वगैरे किंवा एखादी गोष्ट त्याच्याकडून आपण करून घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या विशिष्ट गोष्टीचं दृढीकरण करता येणार आहे त्याच्याकडून सराव करून घेता येईल आणि तो त्या गोष्टीमध्ये पा परफेक्ट होणार आहे म्हणजेच विद्यार्थ्याकडून कोणतं वर्तन करून घ्यायचं आहे तर याची जी जाणीव आहे ती एक शिक्षक म्हणून आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा साधक अभिसंदानाचे शैक्षणिक महत्व आपल्याला सांगता येणार आहे शैक्षणिक महत्व या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे अध्ययन अध्ययन पद्धत पद्धतीचा जो या ठिकाणी आपण उपयोग सांगितला तर तो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला शंभर टक्के पा प्रश्न विचारले जातील त्यानंतर या ठिकाणी अभिजात व साधक अभिसंदा यातील फरक तर पण या ठिकाणी आपण सुरुवातीपासूनच थोडी जी माहिती आहे ती तुम्हाला सांगितली की अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधनामध्ये फरक नेमका काय आहे आता याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी एक थोडंसं माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर एक उदाहरण सांगतो की त्याच्यामुळे तुमचं अभिजात अभिसंदा आणि साधक अभिसंधनामध्ये जो फरक आहे तो लगेच तुमचा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी अभिजात अभिसंधान पावलाव यांनी पण मांडली आणि साधक अभिसंदा ही स्किनर यांनी पहा मांडली आपण दोन्ही पण उपपत्ती या ठिकाणी लाईव्ह शेशनमध्ये पहा पाहिल्या अभिजात अभिसंदानाची उपपत्ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर तुमच्या या ठिकाणी या दोन्ही उपपत्या क्लिअर होतील आता यांच्यामध्ये पहा संबंध नेमका काय असतो पहा मुद्दे आहेत या ठिकाणी संबंध की नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यावरती भर हा या ठिकाणी अभिजात अभिसंदनामध्ये असतो म्हणजे पण नैसर्गिक चेतक अन्न आणि कृत्रिम चेतक घंटा तर या दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारचे जे संबंध आहे ती संबंध प्रस्थापित करण्यावरती भर या ठिकाणी अभिजात अभिसंधानामध्ये असतो आणि त्याच्या उलट या ठिकाणी चेतक आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यावरती भर या ठिकाणी साधक अभिसंधानामध्ये असतो म्हणजे चेतक आणि प्रतिक्रिया चेतक म्हणजे काय तर त्या ठिकाणी तर्फ असेल किंवा त्या ठिकाणी पांढरवर्तुळ असेल आणि प्रतिक्रिया म्हणजे पहा मिळणारी प्रतिक्रिया किंवा त्या ठिकाणी त्या उंदराकडून मिळणारी प्रतिक्रिया तर यांच्यामध्ये जर संबंध प्रस्थापित झाले तरच साधक अभिसंदनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे या ठिकाणी साध साधक अभिसंदनामध्ये काय आहे तर चेतक आणि प्रतिक्रियामध्ये संबंध प्रस्थापित होण्यावरती भर आहे आता या ठिकाणी स्थान काय आहे अभिजात अभिसंदानाला तर अभिजात अभिसंधानामध्ये पहा चेतकाला अधिक महत्व असतं जे चेतक आहे त्या चेतकाला अधिक महत्व असतं म्हणजे त्या ठिकाणी अन्न जर समोर आलं नाही तर त्या ठिकाणी कुत्र्याच्या तोंडामधून पहा लाळ स्रवणार नाही म्हणजेच या ठिकाणी जे चेतक आहे स्टिम्युलस आहे तर याला या ठिकाणी अभिजात पा खूप महत्व असतं म्हणजे अन्न आणि त्या ठिकाणी कृत्रिम चेतक म्हणजे पा घंटा म्हणजे घंटा वाजली नाही किंवा ना 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 अन्न समोर आलं नाही तर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळणार नाही आणि त्या ठिकाणी लाळ गळली नाही त्याला अन्न दिलं नाही तर पहा अभिजात अभिसंदनाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही म्हणजे या ठिकाणी चेतकाला अधिक महत्व कशामध्ये अभिजात अभिसंदनामध्ये आणि साधक अभिसंदनामध्ये प्रतिसादाला अधिक महत्त्व आहे म्हणजे पहा त्या ठिकाणी प्रतिसादाला महत्व म्हणजे काय तर त्या ठिकाणी चोच पांढऱ्या वर्तुळावरती मारली त्या ठिकाणी अन्न आलं म्हणजे जे का प्रतिसाद आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे जर त्याला अन्न आलं नाही अन्न मिळालं नाही तर तो, तो पुढची प्रक्रिया करणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नियंत्रण आता अभिजात अभिसंदानामध्ये प्रयोजावरती पा पूर्ण नियंत्रण होते कारण या ठिकाणी अभिजात अभिसंदानाचा आपण जो प्रयोग पाहिला त्याच्यामध्ये पा कुत्र्याला पूर्णपणे त्या पेटीमध्ये पा बंदिस्त केलं होतं कुत्र्याचं काम फक्त त्या ठिकाणी अन्नाकडे पाहायचं किंवा कान इकडं तिकडे टाव करायचे आणि लाळ आपले स्रवली की त्याला अन्न त्याला त्या ठिकाणी मनाने पण मिळत होतं त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नव्हती किंवा अन्न मिळवण्यासाठी धडपड वगैरे करण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे या ठिकाणी प्रयोजावरती पण पूर्ण असं नियंत्रण त्या ठिकाणी होतं त्याला स्वतंत्र कोणत्याही प्रकारचं नव्हतं परंतु त्याच्या उलट साधक अभिसंदरामध्ये प्रयोजित जो होता म्हणजे पहा कबूतर असेल किंवा त्या ठिकाणी उंदीर असेल तो, तो सर्वत्र पहा मुक्त फिरत होता त्याला मुक्त वावरण्याचं स्वतंत्र होतं म्हणजे त्याला आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे यासाठी हातपाय हलवावे लागत होते प्रतिक्रिया त्याला कराव्या लागत होत्या म्हणजे या ठिकाणी हा फरक सर्वात महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी पा मोकळा असेल म्हणजे जर विद्यार्थ्याला तुझ्या मानणी कोणतीही गोष्ट कर परंतु मला ती गोष्ट पाहिजे तर त्या ठिकाणी एक सुंदर चित्र काढ असं जर आपण म्हटलं परंतु जर आपण त्याला असं सांगितलं की नाही तू फक्त हेच चित्र काढ आणि मी जो काय सांगितलेला रंग आहे तो हाच रंग भर तर त्या ठिकाणी ते विद्यार्थ्याला थोडंसं वेगळं वाटणार आहे किंवा आप त्या बंधनामध्ये आहोत म्हणजे या ठिकाणी ती थोडीशी अभिजात अभिसनाची प्रक्रिया होईल परंतु जर या ठिकाणी साधक अभिसंदनाप्रमाणे तुझ्या मनाने कोणतंही एक सुंदर चित्र असं आपण काढायला सांगितलं तर विद्यार्थी त्याला जे आवडेल उत्स्फूर्तपणे त्याला जे आवडेल ते चित्र पा काढणार आहे आणि उत्स्फूर्त कोणती जी प्रक्रिया असते ती छानच होते आणि त्याला जे छान चित्र काढायला आवडेल जे आवडतं ते चित्र तो काढणार आहे म्हणजे या ठिकाणी प्रयोजाला जे मुक्त व स्वतंत्र आहे ते साधक अभिसंदनामध्ये आहे आणि या ठिकाणी प्रयोजावरती पूर्ण नियंत्रण अभिजात अभिसंदानामध्ये आहे अशा प्रकारचा हा या ठिकाणी नियंत्रणाचा फरक येतो त्यानंतर या ठिकाणी पहा कृती कोणती होती पहा तर अभिजात अभिसंदनामध्ये प्रयोजाला कृती करावी लागत नाही तर आपण सांगितलं की या ठिकाणी जो कुत्रा आहे त्या कुत्र्याला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नव्हती त्याला त्या ठिकाणी बसल्या पलंगावरती पण अन्न मिळत होतं म्हणजे त्या ठिकाणी आपण एक मन वापरतो त्याप्रमाणे त्याला कोणतीही कृती न करता त्याला त्या ठिकाणी अन्न मिळत होतं परंतु या ठिकाणी साधक अभिसंदनामध्ये प्रयोजाला साधक वर्तन करावे लागत होतं साधक वर्तन म्हणजे त्या ठिकाणी त्याला पारितोषिक मिळवायचंच आहे चांगलंच वर्तन त्या ठिकाणी त्याला करावं लागत होतं कृती करावी लागत होती कृती शिकावी लागत होती तरच त्याला त्या ठिकाणी अन्न किंवा त्याचं उद्दिष्ट त्याला प्राप्त होत होत त्यानंतर या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया पहा तर अभिसंधित प्रतिक्रिया ही उत्पन्न व्हावी म्हणून नैसर्गिक शेतकाचा उपयोग सतत करावा लागतो म्हणजे काय तर फक्त घंटा वाजवली म्हणजे त्या ठिकाणी अभिजात अभिसंधान म्हणजे त्याला त्याच्या तोंडातून लाळ स्रवली घंटा वाजली त्यानंतर त्याला अन्न आणावं लागत होतं म्हणजे जे काही नैसर्गिक चेतकाचा उपयोग आहे तो वारंवार वार पा करावा लागत होता जर नैसर्गिक चेतकाचा उपयोग केल्यानंतर पहा अभिजात अभिसंधान होणार नाही म्हणजे पा कुत्र्याच्या तोंडातून तो लाळ गळली की त्याला जो काही नैसर्गिक चेतक का आहे म्हणजे अन्न आहे त्याला अन्न द्यावं लागतच होतं म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक चेतकाचा उपयोग हा वारंवार पा करावा लागतो म्हणजे आपण जरी त्या ठिकाणी रस्त्याच्या सॉरी ज्या ठिकाणी चौकामध्ये आपले जे काही खांब लावलेले असतात पा सिग्नल लावलेले असतात त्या ठिकाणी रात्रीचे वगैरे ठीक आहे फक्त परंतु ज्यावेळेस दिवसा त्या ठिकाणी गर्दी होते तर त्यावेळेस त्या पोलिसालासुद्धा येऊन उभा राहावं लागतं कारण त्या ठिकाणी सिग्नलवरती ती गर्दी नियंत्रणात येऊ शकत नाही किंवा सगळेजण ते रहदारीचे नियम पाळत नाहीत त्या ठिकाणी सुद्धा असतो म्हणजे पोलीस हा नैसर्गिक चेतक आहे म्हणजे कृत्रिम चेतकाबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक चेतकालासुद्धा वारंवार यावं लागतं तर हे या ठिकाणी अभिजात आहे आहेत ही प्रतिक्रिया अभिजात अभिसंदानाची आहे आणि साधक अभिसंदनामध्ये विशिष्ट प्रकारची साधनात्मक प्रतिक्रिया ही व्हावीच लागते म्हणजे या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे साधनात्मक प्र प्रतिक्रिया केली तरच त्या ठिकाणी आहे ते त्याला मिळणार आहे म्हणजे विशिष्ट प्रकारची साधनात्मक प्रतिक्रिया झाली तरच या ठिकाणी साधक प्रक्रिया पूर्ण होते तर अशा प्रकारे या ठिकाणी साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंदानामध्ये महत्वाचे असे पाय हे फरक आहेत आता या ठिकाणी पहा एक सर्वात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या जवळचं माझ्या जवळचं एक उदाहरण आहे की ज्याप्रमाणे पा पहा Uh, कुत्र्यासमोर पहा आपण अन्न आणलं त्याच्या तोंडातून पहा लाल स्रवते आणि त्याच्यानंतर पहा आपण त्याला अन्न देतो ही झाली अभिजात अभिसंदनाची प्रक्रिया त्याच्यानंतर साधक अभिसंदना साधक अभिसंदनामध्ये काय होतं की ज्यावेळेस उंदराला समजतं की पांढऱ्या वर्तुळावरती पा चोच मारायची आहे आणि त्याच्यानंतर हिरवा दिवा लागल्यानंतर पांढऱ्या वर्तुळ्यावरती चोच मारायची आहे ती गोष्ट शिकल्यानंतरच आपल्याला काय अन्न मिळणार आहे आपण इकडं तिकडं जर कुठेही हालचाली केल्या की ती हालचाली केल्या परंतु बरोबर ठिकाणी आपण चोच मारली नाही आणि बरोबर वेळ चोच मारली नाही म्हणजे हि हिरवा दिवा लागल्यानंतर चोच मारली नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही तर त्याप्रमाणे पा या ठिकाणी आपल्या समोर जर समजा चिंच वगैरे आणली चिंच फक्त त्या ठिकाणी आपल्याला दिसली झाडावरती चिंच आहे किंवा झाडावरती एखादा आंबा आहे जांभूळ आहे म्हणजे कोणतंही फळ आपल्या आवडीचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लगेच खावं असं वाटतं म्हणजे आपल्या तोंडाला पाणी सुटतं आता पाणी सुटलं म्हणजे दिसली जो नैसर्गिक चेतक आहे समजा चिंच असेल किंवा आंबा असेल हे नैसर्गिक चेतक आहे ते आपल्याला दिसले की आपल्या तोंडातून त्या ठिकाणी पाणी स्रवणार आहे म्हणजे ही झाली अभिजात अभिसंधान या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ती प्रक्रिया झाली आपण प्रतिसाद दिला तर ती ती त्या ठिकाणी आपली अभिजात अभिसंदनाची प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी ती चिंच आणून पात देणार आहे आंबा आणून देणार आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या झाडावरती चालायचं नाही किंवा आंबा काढण्यासाठी चिंच काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करायचा नाही प्रयत्न न करता आपल्या तोंडाला पाणी सुटलं की आपल्याला ते त्या ठिकाणी कोणीतरी दिलं तर ते अभिजात अभिसंदनाचं उदाहरण झालं आता साधक अभिसंदनामध्ये काय होईल तर या ठिकाणची जी प्रक्रिया आहे ते तशीच होणार आपल्या तोंडाला पाणी सुटलं परंतु झाडावरती चिंच आहे आंबा आहे किंवा जांभूळ आहे परंतु ते काढण्यासाठी एकतर आपल्याला झाडावरती चढावं लागेल झाडावर चढण्यासाठी जर आपल्याला चढायला येत नसेल तर आपल्याला शिकावं लागेल किंवा त्या ठिकाणी आपण दुसरा पा प्रयत्न करू शकतो एखादी काठी आणू शकतो ते आंबा पाडू शकतो किंवा दगडाने पाडू शकतो म्हणजे काहीतरी कोणतीतरी गोष्ट आपल्याला काहीतरी ती करावी लागणार आहे विशिष्ट क्रिया करावी लागणार आहे विशिष्ट क्रिया केल्याशिवाय आपल्याला आपली जी गरज आहे ती पहा पूर्ण करता येणार नाही म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा की अभिजात अभिसंदनामध्ये कोणतीही गोष्ट न करता आपल्याला ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते परंतु साधक अभिसंदनामध्ये ती गोष्ट आपण पूर्ण केल्याशिवाय विशिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय साधक अभिसंदान पूर्ण हो होऊ शकत नाही तर हा या ठिकाणी एक महत्वाचा असा जो काही फरक आहे तो साधक आणि अभिजात अभिसंदानामध्ये आपल्याला सांगता येईल जो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जवळच्या उदाहरणाने मी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला साधक अभिसंधान याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला पास सर्व समजल्या असतील तर अशा या ठिकाणी अपेक्षा आहे तर पास किनर यांनी एकूण किती प्रमाण प्रयोग केला तर स्किनरने या ठिकाणी फक्त दोन जे प्राणी आहेत उंदीर आणि पाक कबूतर या दोनच प्राण्यांवरती पा प्रयोग केलेले आहेत जर माझ्या वासनामध्ये प आणि माझ्या याच्यामध्ये फक्त एवढे दोनच प्राणी आहेत जर तुम्हाला अजून दुसरी कोण माहिती माहिती असतील तर पहा तुम्ही तसं सांगा तर त्या बाबतीत सुद्धा आपण प प्रयोग केले असतील ते सांगू फक्त या ठिकाणी त्यांनी उंदरावरती आणि जे काही कबूतर आहे त्या कबूतरावरती पहा प्रयोग केले परंतु पहा वेगवेगळ्या वेग पद्धतीने पहा प्रयोग केलेले आहेत म्हणजे समजा एका वेळेस काय पहिल्या प्रयोगामध्ये त्यांनी फक्त दोनच वर्तुळ काढले होते त्याच्यानंतर त्यांनी हिरवा आणि ल लाल दिवा आहे तो वापरला काही प्रयोगामध्ये त्यांनी वेगवेगळे जे बदल आहेत ते पहा केले परंतु जे काही प्राणी आहेत म्हणजे कबूतर आणि उंदीर ते दोनच उंदीर आहेत आणि त्या दोनच सॉरी दोनच प्राणी आहेत उंदीर आणि कबूतर आणि या दोन प्राण्यांवरती त्यांनी पहा प्रयोग केलेले आहेत तर पहा क्लास आपण आज नऊ वाजता सुरू केला होता तर पण नऊच्या नंतर आपण सुरू करतो पण नऊच्या नंतर तर आपण थोडस तुम्हाला थोडस आधी इंटिमेशन देण्यासाठी काय करता येईल ते पाहूया त्या ठिकाणी पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला पहा टेलिग्राम ग्रुपची पण लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप तुम्ही पण जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला मला आधी पहा ते लिंक पाठवता येईल आणि तुम्ही टायमिंगमध्ये पण जॉईन व्हाल म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पण लेट होणार नाही आणि या ठिकाणी जर तुम्ही लेट झाला तर तुम्ही पहा पहिल्यापासून जे व्हिडिओज आहे ते पण पाहू शकता तर पहा या ठिकाणी आपला जो आजचा सेशन आहे या ठिकाणी पहा संपलेला आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी उद्या दुसरा पा सेशन घेऊया तर ठीक आहे गुड नाईट सर्वांना